9 खासगी कॉलेजेसना आपापल्या जागा सरकारकडे सोपवल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जागा सोपवल्या. जी 24 तासच्या बातमीचा जोरदार दणका बसलाय आणि रखडलेल्या 400 जागांचे प्रवेश सुरू होणार आहेत. माझ्या सहकारी दीपाली जगताप पाटील आपल्या संपर्कात आहेत. दीपाली, जी 24 तासच्या बातमीदारीचा हा विजय आहे. आपण बातमी दिली होती मला आठवत आहे आणि या बातमीनंतर आता जोरदार झटका बसला आहे कॉलेजेसना. आज वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी देखील कशी भूमिका त्यांची कडक असणार आहे हे जी 24 तासच्या माध्यमातून सांगितलं होतं. प्रवेश कसे रखडलेत हे आपण सरकारच्या समोर ठेवलं होतं. काय अधिक माहिती आहे, दणका बसला आहे आपल्या बातमीचा? नक्कीच अजित, डीएमईआर कडून माहिती मिळाल्यावर आपण हे जे सगळं प्रकरण आहे हे गांभीर्याने घेतलं होतं. कारण यामुळे राज्यात जे कोणी पीजी ऍडमिशनसाठी प्रयत्न करत होते या सगळ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले होते. 15 एप्रिल पासून ते आजपर्यंत या ज्या प्रवेशाच्या जागा आहेत जवळपास 400 जागा, 9 कॉलेजांच्या 400 जागा या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे देण्यात आल्या नव्हत्या आणि त्यामुळे कसा विद्यार्थ्यांना त्रास होतोय हे देखील आपण दाखवलं. आणि आज आपल्या रोकठोक या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन स्वतः त्यांनी कारवाईचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आज संध्याकाळी या जे 9 संस्थाचालक आहेत त्यांनी आपलं फी स्ट्रक्चर जे आहे ते देखील डीएमईआरच्या वेबसाईटवर जाहीर करत आपल्या ज्या 400 जागा आहेत त्या सुपूर्त केलेल्या आहेत. आणि यामध्ये आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे 2 कॉलेजेस यामध्ये जी एमआयएमईआर कॉलेजेस आहेत, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड रिसर्च जे लातूर आणि तळेगाव या ठिकाणी आहेत, या दोन्ही कॉलेजांना डीएमईआरने नोटीस पाठवलेली आहे. 7 लाख रुपये अधिकची फी या दोन्ही कॉलेजांकडून वसूल केली जात होती म्हणून ही नोटीस आहे. त्यामुळे यावर्षी फी स्ट्रक्चरवर देखील ज्या पद्धतीने आपण फॉलोअप घेतला त्यानंतर डीएमईआर आता प्रत्यक्षात कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतो. दीपाली, आपण वैद्यकीय शिक्षण विभाग असेल किंवा एकूणच शिक्षणाशी संबंधित बातम्या देताना सर्वसामान्यांच्या हिताचा सर्वप्रथम विचार करतो, विद्यार्थी हिताचा विचार करतो, या सगळ्यांना नेमका काय फायदा होणार आहे? कारण अनेक दिवस सरकारला हे सगळे खासगी कॉलेजेस बडी धेंड पैशाच्या जोरावरती झुलवत होते, सरकारनं आपल्या बातमीनंतर कडक इशारा दिला आणि आता हे सगळं घडलंय, काय फायदा या सगळ्याचा होणार? नक्कीच, जे रखडलेली प्रवेश प्रक्रिया जी आहे ती मंगळवारपासून आता पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी दिलेली आहे. त्यामुळे जी रखड नेमकं कुठलं कॉलेज आपल्याला पीजीच्या ऍडमिशनसाठी मिळणार आहे हे त्यांना स्पष्ट होऊ शकेल आणि त्यांनाही योग्य ते कॉलेज निवडण्यासाठी या सगळ्यामुळे मदत होणार आहे. आणि सोबतच जे फी वाढीचा डोंगर पालक आणि विद्यार्थ्यांसमोर आहे तो देखील काही अंशी कमी होताना आणि आपण ग्वाही देऊयात शिक्षक पालकांना, आम्ही प्रत्येक वेळी जी 24 तास असंच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि हे सगळे कॉलेजेस नमलेले आहेत. जी 24 तासच्या बातमीचा हा जोरदार दणका बसलाय. धन्यवाद दीपाली पुन्हा एकदा आपले. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.